हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल राजू मोरे एजुकेशन। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सिक्स स्टैंडर्ड इंग्लिश पोयम सॉन्ग्स ऑफ हैप्पीनेस। सॉन्ग्स ऑफ हैप्पीनेस म्हणजे आनंदाचे गाणे। सॉन्ग्स म्हणजे गाणे किंवा गीत। हैप्पीनेस म्हणजे आनंद। सो फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल वी रीड दिस पोयम, आफ्टर दैट वी डिस्कस अबाउट द डिटेल मीनिंग ऑफ दिस पोयम। सिंग युअर वे होम। सिंग युअर वे होम म्हणजे घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाणे म्हणा। सिंग म्हणजे गाणे म्हणणे, वे म्हणजे मार्ग, होम म्हणजे घर, युअर म्हणजे तुमचे। सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे, सिंग युअर वे होम ड्राईव्ह द शॅडोज अवे। स्माईल एव्हरी माईल फॉर व्हेर एव्हर यू रोम, इट विल ब्राईटन युअर रोड, इट विल लाईटन युअर लोड इफ यू सिंग युअर वे होम। वेन यू आर हॅपी, जेव्हा तुम्ही आनंदी असता। वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स। वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स। वेन यू आर हॅपी अँड यू नो इट अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट। वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स। नाऊ फ्रेंड्स, वी डिस्कस अबाउट द डिटेल मीनिंग ऑफ दिस पोयम। सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे, तुमच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवस मावळत असताना तुम्ही गाणे म्हणा। होम म्हणजे घर। ॲट द क्लोज ऑफ द डे म्हणजे दिवस संपत असताना किंवा मावळत असताना, ऑर ॲट द एंड ऑफ द डे। सिंग युअर वे होम ड्राईव्ह द शॅडोज अवे, जेव्हा सावल्या दूर दूर जातात तेव्हासुद्धा तुम्ही घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाणे म्हणा। शाडो म्हणजे सावल्या, अवे म्हणजे दूर। स्माईल एव्हरी माईल फॉर व्हेर एव्हर यू रोम, जर तुम्ही रस्ता चुकला असाल किंवा रस्त्यावर भटकत असाल तेव्हासुद्धा प्रत्येक माईलवर रस्त्यावर तुम्ही हसत राहा। स्माईल म्हणजे हसणे, रोम म्हणजे भटकणे, व्हेर एव्हर म्हणजे जेव्हा केव्हा। इट विल ब्राईटन युअर रोड, इट विल लाईटन युअर लोड इफ यू सिंग युअर वे होम, जर तुम्ही घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घराकडे जात असताना गाणे गात राहिलात तर तुमचा रस्ता प्रकाशमान होईल, चमकेल आणि तुमचे ओझे हलके होईल। ब्राईटन, ब्राईट म्हणजे चमकणे, रोड म्हणजे रस्ता मार्ग। लाईटन, लाईट म्हणजे हलके, लोड म्हणजे ओझे। व्हेन यू आर हॅपी, जेव्हा तुम्ही आनंदी असता। व्हेन म्हणजे जेव्हा, हॅपी म्हणजे आनंदी। व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स। जेव्हा तुम्ही आनंदी आहात असे तुम्हाला जाणवले तेव्हा टाळ्या वाजवा, क्लॅप युअर हँड्स। व्हेन म्हणजे जेव्हा, हॅपी म्हणजे आनंदी, नो म्हणजे माहीत असणे, क्लॅप युअर हँड्स म्हणजे टाळ्या वाजवणे। When you are happy and you know it, clap your hands. जेव्हा तुम्ही आनंदी आहात हे तुम्हाला कळले तर टाळ्या वाजवा। When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, clap your hands. जेव्हा तुम्ही आनंदी आहात असे तुम्हाला कळले आणि तो तुमचा आनंद तुम्हाला इतरांना दाखवायचा आहे तेव्हा टाळ्या वाजवा। खरोखरच तुम्हाला तुमचा आनंद इतरांना दाखवायचा आहे तर त्या आनंदाने तुम्ही टाळ्या वाजवा। रिअली म्हणजे खरोखर, वॉन्ट म्हणजे इच्छा। इन दिस वे वी कम्प्लीट दिस पोयम। ओके फ्रेंड्स, वी मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ डिफरंट सब्जेक्ट। गुड बाय, नमस्ते, टेक केअर।